नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी आणखीन एक व्हिडिओ आज मी सादर करीत आहे आणि तो म्हणजे ग्रीनहाऊस टेक्नॉलॉजी अर्थात हरितगृह तंत्रज्ञानावरती. मी डॉक्टर स्मिता शेदगीकर तुमच्यासाठी खास हे चॅनल चालवते. माझ्या या चॅनलला तुम्ही खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत आहात. हा व्हिडिओ एका विद्यार्थिनीच्या खास डिमांडवरून मी सादर करीत आहे. या विद्यार्थिनीने मला कमेंटमध्ये रिक्वेस्ट केलं की मॅडम तुम्ही आम्हाला पॉलीहाऊस टेक्नॉलॉजीबद्दल सांगा ना, पॉलीहाऊसमध्ये शेती जी केली जाते त्याबद्दलची माहिती आम्हाला प्लीज सादर करा, तुम्ही त्याचा एक व्हिडिओ तयार करा. म्हणून मग मी विचार केला की नुसतं पॉलीहाऊसबद्दल माहिती सांगायची, त्याच्याऐवजी आपण संपूर्ण हरितगृह तंत्रज्ञानाचीच माहिती सांगूयात. संपूर्ण नाही म्हणता येणार मला, कारण हरितगृह तंत्रज्ञान हा विषय मुळात खूप गहन आहे आणि खूप विस्तृत असा विषय आहे. प्रत्येक पिकासाठी वेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान वापरलं जातं. प्रत्येक भौगोलिक परिस्थितीमध्ये हरितगृहाचं तंत्रज्ञान जे आहे ते बदलत असतं. सर्वसामान्यतः हरितगृह म्हणजे काय, त्याचे प्रकार काय, ते वापरायचं कसं, ते कसं असतं, त्याच्या आतमध्ये आपण कोणती पिकं घेऊ शकतो, सर्वसाधारणपणे याची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी सादर करीत आहे. मित्रांनो, हरितगृह म्हणजे ग्रीन हाऊस, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण वनस्पती एकदम दर्जेदार उच्च प्रतीची वाढवू शकतो अशी वास्तू म्हणजे ग्रीन हाऊस आहे. चला तर मग या ग्रीन हाऊसची आपण थोडक्यात इथं माहिती घेऊया. वेगवेगळ्या आकाराच्या फ्रेम तयार करून त्यावर स्टॅबिलाइज पॉलिथीन किंवा काच किंवा फायबर ग्लास या प्रकारचे पारदर्शक आवरण वापरून जे आच्छादलेली वास्तू किंवा घर तयार होतं त्याला आपण हरितगृह म्हणतो. वास्तविक पाहता हरितगृह ही खूप मोठी व्याप्ती असलेली संकल्पना आहे. अगदी आपण नुसत्या चार काठ्यांचा मांडव तयार केला आणि त्याच्यावरती वेली सोडून जे स्ट्रक्चर किंवा जी वास्तू आपण तयार करतो त्यालासुद्धा हरितगृहच म्हटलं जातं. ग्लास हाऊसचा शोध लागण्यापूर्वी अशा प्रकारचं जाळी तयार करून किंवा सांगाडा लाकडाचा तयार करून त्याच्यावरती वेली सोडून त्या वास्तूच्या आत नाजूक वनस्पती वाढवण्याची प्रथा होती. कालांतराने संकल्पना बदलत गेल्या. जसजसं नवीन नवीन मटेरियल यायला लागलं तसं तसं हिरव्या वनस्पतींच्या जागेवरती आधी काच आली, मग फायबर आलं, मग आज आपण बघतो ते पॉलिथीन वापरून किंवा पॉलिथीन पेपर वापरून आपण त्याचा वापर करून अत्यंत कमी खर्चामध्ये उच्च प्रतीचं हरितगृह तयार करू शकतो. हरितगृह शेती वास्तविक पाहता खर्चिकच असते, कारण ह्याची खास उभारणी असते. ही उभारणी करण्यासाठी विशिष्ट तंत्रज्ञान वापरायला लागतं आणि म्हणून ती थोडीशी सुरुवातीला महाग वाटते. परंतु जर का तुम्ही एकूण दीर्घकाल विचार केला तर हरितगृहातील उत्पादन जे आहे त्याची आपल्याला खूप चांगली हमी असते. म्हणजे जो माल निघतो तो एकदम दर्जेदार असतो, त्याला खूप चांगला भाव मिळतो आणि म्हणून सुरुवातीला खर्चिक वाटत असली तरी दीर्घकालीन विचार केला तर हरितगृह तंत्रज्ञान हे तसं चांगलं तंत्रज्ञान आहे. विशेष करून प्रतिकूल हवामान परिस्थिती असणाऱ्या अत्यंत थंड हवामानाच्या देशांमध्ये किंवा अतिउष्ण हवामान असणाऱ्या देशांमध्ये किंवा जिथे पाण्याचं दुर्भिक्ष आहे अशा प्रदेशामध्ये पॉलीहाऊस टेक्नॉलॉजी खूपच उपयोगी पडत आहे. आजच्या घडीला ग्लास हाऊस जवळजवळ नामशेष झालेले आहेत. या ग्लास हाऊसची जागा संपूर्णतः विविध प्रकारच्या पॉलिथीनने म्हणजेच पॉलीहाऊसने घेतलेली आहे. मित्रांनो, जेव्हा आपण हरितगृह तयार करतो तेव्हा ते थंड हवामानाच्या प्रदेशात किंवा उष्ण हवामानाच्या प्रदेशात दोन्ही ठिकाणी त्याची उपयुक्तता आहे. थंड हवामानाच्या प्रदेशात कमी तापमान ही एक खूप मोठी अडचण आहे. जेव्हा तुम्ही पारदर्शक आवरण बसवता सांगाड्यावरती आणि हरितगृह तयार करता त्यावेळेला त्या पारदर्शक आवरणामधून सूर्यकिरणे प्रवेश करतात. आतमध्ये गेल्यानंतर ही जी किरणे आहेत ती बहुतांशी शोषली जातात तर काही किरणे परावर्तित होतात. ही जी परावर्तित झालेली किरणं आहेत त्यांची तरंगलांबी बदलते आणि पॉलिथीनच्या किंवा कुठल्याही पारदर्शक आवरणामधून हे किरण बाहेर जाऊ शकत नाहीत,
त्यामुळे ते हरितगृहामध्येच अडकून राहतात. त्यांचं तापमान जास्त असल्यामुळे हरितगृहातलं तापमान वाढतं आणि आतलं तापमान वाढल्यामुळे थंड हवेच्या प्रदेशामध्ये हरितगृहातली पिकं उत्तम प्रकारे येऊ शकतात. उष्ण हवामानाच्या प्रदेशात मात्र आपल्याला हरितगृहाचा चांगला परिणाम बघण्यासाठी किंवा आपल्या पिकांना त्याचा फायदा होण्यासाठी काही उपकरणांचा आणि पद्धतींचा आपल्याला वापर करायला लागतो, जसं की फॉगर्स किंवा मिस्टर्स वापरणे, म्हणजे अत्यंत सूक्ष्म पाण्याचे कण तयार करून ते हवेमध्ये तरंगत ठेवणे. ही क्रिया आपण फॉगर्स किंवा मिस्टर्सच्या मदतीनं करू शकतो. किंवा एकीकडे एक्झॉस्ट फॅन, म्हणजे एका भिंतीवरती एक्झॉस्ट फॅन आणि दुसऱ्या भिंतीवरती सेल्युलोज पॅड बसवले जातात, त्याला फॅन पॅड सिस्टम म्हणतात. फॅन उष्ण हवा जी आहे पॉलीहाऊस मधली ती बाहेर फेकून देतो आणि सेल्युलोज पॅड वरून पाणी सोडलेलं असतं. हे पाणी थंड होऊन त्याच्यावरची हवा पॉलीहाऊस मध्ये येते. परिणामी पॉलीहाऊस मध्ये वर्षभर हवामान थंड राहतं आणि उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये आपण उच्च वाढलेलं तापमान कमी करून पिकांना पोषक असं वातावरण तयार करून आपण त्यात पिकं वाढवू शकतो. आपल्याकडेच्या प्रदेशात पाहाल तर सर्वसामान्यतः पॉलीहाऊसमध्ये रात्रीचं तापमान 15 डिग्री सेल्सिअस आणि दिवसाचं तापमान 25 डिग्री सेल्सिअसच्या आसपास राखून पिकं घेतली जातात. याच्यामध्ये 1 किंवा 2 डिग्रीचा प्लस मायनसचा फरक असतो, म्हणजे 15च्या ऐवजी 13 ते 17 पर्यंत तापमान रात्रीचं राखलं जातं किंवा 25च्या ऐवजी 23 ते 27 पर्यंतचं तापमान राखलं जातं सहजरित्या. पिकानुसार हे तापमान थोडंसं मागे पुढे होत असतं, पण सर्वसाधारणपणे कमीत कमी 15 डिग्री सेल्सिअस आणि जास्तीत जास्त 17 डिग्री सेल्सिअस तापमान हरितगृहामध्ये उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये राखलं जातं. हरितगृहासाठी जागेची निवड करताना ती पूर्णपणे सूर्यप्रकाशातली निवडावी. इमारतीच्या जवळ किंवा वृक्षांची सावली त्याच्यावरती पडता कामा नये. हरितगृहासाठी जी जागा आपण निवडली ती शक्यतो सपाट असावी आणि ती थोडीशी उंचावरती असावी, जेणेकरून पावसाळ्यामध्ये तिथे पाणी साठून राहणार नाही. हरितगृहाचं जोराच्या वाऱ्यापासून आपल्याला संरक्षण करायला हवं, याकरता आपण 12 संरक्षक वृक्षांची लागवड करायला हवी. हरितगृहाकरता वर्षभर पाणी पुरवठा, वीज पुरवठा, कृषी निविष्ठा म्हणजे सर्व साहित्य लागणारं, अगदी क्लिपांपासून क्लॅम्प्सपासून ते मजुरांपर्यंत सर्व प्रकारच्या कृषी निविष्ठा सहज उपलब्ध होतील अशा ठिकाणीच हरितगृह उभारावं. हरितगृहाकडे कायमस्वरूपी जाणारा रस्ता असावा किंवा हायवेच्या जवळ असावे हरितगृह शक्यतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जागा पाण्याचा निचरा उत्तम प्रकारे होणारी असावी. अशी जर का जागा असेल तर अत्यंत निकृष्ट जमिनीची असली तरी सुद्धा त्याच्यावरती आपण हरितगृह उभारून खूप चांगल्या प्रकारचं उत्पादन घेऊ शकतो. मित्रांनो, हरितगृहामध्ये जी आपण माध्यम वापरणार आहोत आपली रोपं लावण्यासाठी, ती त्याच्यातून पाण्याचा निचरा उत्तम झाला पाहिजे. ते त्याचा सामू उदासीन असला पाहिजे. त्याचा EC म्हणजे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी 1.4 पेक्षा कमी असावी. ते निर्जंतुक करता आलं पाहिजे. भाजीपाला पिकांना हानिकारक नसलेलं असं माध्यम असावं. भाजीपालाच काय, कुठल्याही पिकाला हानिकारक नसणारं माध्यम असावं. ते खूप हलकं असावं, ते फारसं जड नसावं. त्याच्यामध्ये हवा खेळती राहण्यासाठी ते सच्छिद्र असावं. ते सहज उपलब्ध होणारं असावं आणि आपल्याला हवं तेव्हा ते सहज मिळणारं असावं. तसंच 2 किंवा 3 किंवा 4 माध्यमं एकमेकांमध्ये मिसळून वापरता येतील अशा प्रकारचंच माध्यम असणं गरजेचं आहे. मित्रांनो, अलीकडे तर माध्यम मिश्रण वापरण्याऐवजी नुसता कोकोपीट वापरून देखील हरितगृहातील शेती केली जाते. विशेष करून फुलशेती, ज्याच्यातून जास्त पैसे मिळतात, अशी शेती निव्वळ कोकोपीटचा वापर करून देखील केली जात आहे. हरितगृहामध्ये जे माध्यम मिश्रण वापरलं जातं ते 3 किंवा 4 प्रकारचे माध्यम मिसळून तयार केलं जातं. याच्यामध्ये माती, कंपोस्ट खत, वाळू, भाताचं तूस, कोकोपीट, रॉकवूल, परलाईट, वर्मिक्युलाईट, स्पॅग्नम मॉस असं निरनिराळ्या प्रकारचं
माध्यम वापरलं जातं. काही देशांमध्ये प्युमिस नावाचा दगड आहे, त्याची पूड देखील वापरली जाते. तर स्थानिक स्तरावरती जे माध्यम सहज उपलब्ध आहे, स्वस्त आहे, ते वापरून आपण हरितगृहामध्ये माध्यम मिश्रण तयार करू शकतो. तयार केलेलं माध्यम मिश्रण आपण निर्जंतुक करायला हवं. निर्जंतुकीकरण करण्यासाठी क्लोरोपिक्रीन, मिथिल ब्रोमाइड, फॉर्मॅल्डिहाइड किंवा व्हॅपाम यापैकी कुठलंही एक रसायन वापरून आपण माध्यम मिश्रण निर्जंतुक करून वापरू शकतो. हरितगृहामध्ये तसं तर सगळी पिकं आपण घेऊ शकतो, मात्र ज्या पिकांच्या विक्रीतून आपल्याला जास्त पैसे मिळणार आहेत अशी पिकं लावली तर हरितगृहातील फुलशेती म्हणा, भाजीपाला शेती म्हणा किंवा फळबाग म्हणा आपल्याला फायद्याची ठरणार आहे. सर्वसाधारणपणे रंगीत ढोबळी, कांदा, कोबी, गाजर, वाटाणा, टोमॅटो, काकडी, लेट्यूस, स्पिनॅच, वांगी, कोहळा, भेंडी, घेवडा, टर्निप अशी हर तऱ्हेच्या भाज्या आपण हरितगृहामध्ये घेऊ शकतो. फुलपिकांमध्ये प्रामुख्याने गुलाब, जरबेरा, कार्नेशन, ऑर्किड्स, अँथुरियम्स, लिलियम्स, स्टॅटिस, अल्स्ट्रोमेरिया या प्रकारची फुलपिकं घेतली जातात. हरितगृह वापरण्याचे खूप सारे फायदे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रतिकूल हवामान परिस्थितीमध्ये आपण भाजीपाला किंवा फुलांचं उत्पादन घेऊ शकतो. वर्षभर आपण उत्पादन घेऊ शकतो. जो माल निघतो तो निर्यात योग्य निघतो. खुल्या भाजीपाला उत्पादनापेक्षा हरितगृहातलं उत्पादन हे नेहमीच 5 ते 10 पटीने जास्त मिळतं. हरितगृहामध्ये पिकावर पडणारे रोग किंवा किडी किंवा तण यापासून आपण पिकाचा बचाव करू शकतो. त्यांच्यावरती चांगल्या प्रकारे नियंत्रण करू शकतो. त्यांचं व्यवस्थापन देखील उत्तम प्रकारे करता येतं. कमी जमिनीचं क्षेत्र ज्यांच्याकडे आहे त्यांच्यासाठी हरितगृह जास्त फायद्याचे आहे, कारण कमी जागेत आपण जास्त उत्पादन हरितगृहामधून घेऊ शकतो. सेंद्रिय पद्धतीने भाजीपालाच नव्हे तर आजकाल फुलांचं पण उत्पादन घेणे या हरितगृहामुळे शक्य झालेलं आहे. हवामान घटकांपासून पिकांचं संरक्षण करणं देखील हरितगृहामुळेच आपल्याला शक्य आहे. म्हणजे थंड हवेच्या प्रदेशात कडाक्याची थंडी, उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये उष्ण लाटेपासून आपण पिकांचा बचाव सहज करू शकतो. मित्रांनो, हरितगृह जे तयार केलं जातं त्याची आवश्यकता आणि लागणाऱ्या खर्चानुसार काही प्रकार पडतात. याच्यामध्ये कमी खर्चाचं, ज्याच्यामध्ये अजिबातच जवळजवळ हवामानावरती नियंत्रण नसणारं हरितगृह असतं, याच्यामध्ये फक्त सांगाडा उभा केला जातो, त्याच्यावरती पॉलिथिन लावलं जातं आणि आतमध्ये पिकं लावल्यानंतर जे काही वातावरण नियंत्रण करायचं आहे ते मॅन्युअली केलं जातं. म्हणजे शेतकरी स्वतः तिथलं तापमान नियंत्रित करतो. दुसऱ्या प्रकारचं म्हणजे मध्यम खर्चाचं आहे, याच्यामध्ये काही प्रमाणात हवामान नियंत्रित केलेलं असतं. उदाहरणार्थ फॉगर्स किंवा मिस्टर्स बसवणे अशा प्रकारच्या काही सोयी इथे मध्यम खर्चाच्या ह्याच्यामध्ये मध्यम खर्चाच्या हरितगृहामध्ये केलेल्या असतात. जास्त खर्चाची किंवा ज्याला हायटेक पॉली हाऊसेस किंवा हायटेक ग्रीन हाऊसेस आपण म्हणू शकतो, त्याच्यामध्ये संपूर्णतः नियंत्रण असणारी हरितगृह असतात. याच्यामध्ये सर्व काही ऑटोमॅटिक असतं. म्हणजे तापमान वाढलं किंवा कमी झालं तर ऑटोमॅटिकली फॉगर्स किंवा मिस्टर्स चालू होतात, फॅनपॅड सिस्टम्स असतात, त्याच्यानंतर इथे सरकते स्क्रीन्स असतात, त्या स्क्रीन्सला आपण मॅन्युअली सरकवू शकतो किंवा काही वेळा ह्या रिमोट ऑपरेटेड पण असतात. तसंच अशा प्रकारच्या हरितगृहामध्ये फर्टिगेशन सिस्टम बसवलेली असते. फर्टिगेशन म्हणजे फर्टिलायझर म्हणजे खतं आणि इरिगेशन म्हणजे पाणी दोन्ही एकाच आहे, म्हणजे ठिबकचा वापर केलेला असतो. या ठिबकद्वारे खतं दिली जातात, मात्र जी खतं देण्याची जी प्रणाली आहे ती कम्प्युटरला एकदा फीड केलेली असते आणि संपूर्ण पिकाच्या कालावधीत किंवा दर महिन्याला किंवा दर आठवड्याला तुम्ही तो डेटा एकदा त्या कम्प्युटरला भरला की त्या डेटाप्रमाणे पुढचा आदेश देईपर्यंत हे कम्प्युटर्स काम करतात. म्हणजेच काय, पूर्णतः स्वयंचलित असणारी ही हरितगृह असतात. अशा ठिकाणी खर्च खूप जास्त येतो, मात्र मजूर खूप कमी प्रमाणात लागल्यामुळे एकूणातच अशी प्रणाली खूप फायद्याची ठरते.
हरितगृहाचा दुसरा प्रकार म्हणजे त्याचं जे काही आच्छादन आपण वापरलंय त्याच्याप्रमाणे आपण वर्गीकरण करू शकतो. एक म्हणजे पॉली हाऊसेस सगळ्यात जास्त वापरलं जातं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पॉलिथिनचा पेपर विशिष्ट प्रकारचा, त्याला यूवी कोटिंग असतं आणि मिनिमम 300 गेज जाडीचा असतो, 300 मायक्रॉन जाडीचा पेपर वापरला जातो ते पॉली हाऊस. शेडनेट हाऊस हा नर्सरी करता जास्त उपयुक्त आहे कारण याच्यामध्ये आपल्याला फार काही वातावरण नियंत्रण करता येत नाही, पण नर्सरी करता तेवढं नियंत्रण सुद्धा पुरेसं होतं. रोपं तयार करण्यासाठी किंवा नाजूक वनस्पतींची रक्षा करण्यासाठी शेडनेट हाऊस आपण वापरू शकतो, किंवा ऑर्किड सँथुरियमच्या लागवडीसाठी वापरू शकतो. ग्लास हाऊस हे खूप महागडं आहे मात्र दीर्घकालीन टिकणारे आहे. आजकाल ग्लास हाऊसचा वापर जवळजवळ बंद झाल्यासारखा आहे, फक्त मोठमोठ्या इन्स्टिट्यूट्समध्ये ग्लास हाऊस असतात. आणि सगळ्यात तात्पुरत्या स्वरूपाचं पॉली हाऊस म्हणता येईल आपल्याला, दॅट इज पॉलिटनेल. पॉलिटनेल म्हणजे हे छोटंसं आपल्याला हवं तेव्हा वापरायचं, नको तेव्हा एकावर एक रचून ठेवायचं, अशा प्रकारचं छोटंसं पॉली हाऊस असतं. हरितगृहाचा जो सांगाडा आहे तो बांबूचा कमी खर्चात असेल तर करता येतो. ऑफकोर्स बांबूसुद्धा चांगला बांबू, त्याला ट्रीटमेंट देऊन म्हणजे कीडनाशकाची ट्रीटमेंट देऊन जर वापरला तर 10 ते 20 वर्षांपर्यंत देखील हा बांबू टिकू शकतो. ॲल्युमिनियमचा सांगाडा आपण तयार करू शकतो. गॅल्वनाइज पाईप हा महागडा होतो त्यामुळे हा कुणी फारसा हल्ली वापरत नाही. सुरुवातीला गॅल्वनाइज पाईपचा सांगाडे तयार केले जायचे. आणि लास्ट म्हणजे स्टील, जे महाग आहे मात्र दीर्घकालीन टिकणारे असे पॉली हाऊस आपण याच्याद्वारे तयार करू शकतो. स्टीलचा सांगाडा गंजत नाही किंवा खराब होत नाही आणि म्हणून तो सगळ्यात उत्तम समजला जातो. हरितगृहाच्या डिझाईन प्रमाणे देखील खूप सारे प्रकार आहेत. सॉ टूथेड ग्रीन हाऊस, कर्व्ड रूफ टाईप ग्रीन हाऊस, लीन टू टाईप, इवन स्पॅन टाईप, अनइवन स्पॅन टाईप, रिज अँड फरो टाईप, कॉन्सेट ग्रीन हाऊस, इंटरलॉकिंग रिजेस अँड फरो टाईप कॉन्सेट ग्रीन हाऊस, ग्राउंड टू ग्राउंड ग्रीन हाऊस, हे खूप सारे प्रकार आहे. सर्वसाधारणपणे रचनेनुसार किंवा त्यांच्या डिझाईनप्रमाणे हे प्रकार इथे नमूद केलेले आहेत. इथे आपण सर्वसाधारणपणे कुठल्याही पॉली हाऊसला भेट दिली तर आपल्याला हे दृष्टीपथात येणारं असं चित्र आहे. हे सॉ टूथ टाईपचं ग्रीन हाऊस आहे. ह्याच्यामध्ये करवतीचे जसे खालीवर दात्रे असतात तशा टाईपची ह्याची रचना असते म्हणून ह्याला सॉ टूथ टाईप ग्रीन हाऊस म्हणतात. उच्च प्रतीचे ग्रीन हाऊस या प्रकारचे असतात. हे मल्टीस्पॅन, नॉर्मली जेव्हा खूप मोठ्या क्षेत्रावरती पॉली हाऊस उभारणी करायची असते त्यावेळेला अशा प्रकारचं मल्टीस्पॅन म्हणजे एकाला एक चिकटून अनेक ग्रीन हाऊसेस ओळीनं तयार केले जातात. कर्व्ड रूफ टाईप ग्रीन हाऊस म्हणजे गोल छत असलेलं हे छोटंसं एक सिंगल स्पॅन ग्रीन हाऊस आहे. हे ग्लास हाऊस आहे. हे घराच्या दक्षिणेच्या बाजूला एका भिंतीच्या आधाराने तयार केलेलं इथं आपल्याला दिसत आहे. अगदी सुरुवातीला अशा प्रकारचं स्ट्रक्चर ग्लास हाऊसचं असायचं. संपूर्णतः मेटलची फ्रेम तयार करून त्याच्यामध्ये काचा बसवून या प्रकारचं ग्लास हाऊस तयार केलं जातं. शीतकटिबंधीय प्रदेशामध्ये या प्रकारचे ग्लास हाऊसेस आपल्याला आढळतात. ग्लास हाऊसच्या आतमध्ये सर्वसाधारणपणे असे बेंचेस तयार केलेले असतात. या बेंचेसवरती आपल्याला हवे ते प्लांट्स आपण वाढवू शकतो. शेडनेट हाऊस हे सगळ्यांना परिचयाचं असलेलं आहे. शेडनेटचे असे बंडल येतात, हे बंडल वापरून आपण आपल्याला हव्या त्या आकाराचं शेडनेट हाऊस तयार करू शकतो. इथं तुम्हाला फ्लॅट रूफचं म्हणजे अगदी चौकोनी ठोकळ्यासारखं शेडनेट हाऊस दिसतंय. इथे आपल्याला गोल छताचं एकाला एक जोडून केलेलं शेडनेट दिसतंय. नर्सरीमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये हे वापरलं जातं. एक बाजू ओपन ठेवलेली असते आणि पूर्ण आतमध्ये नाजूक प्लांट्स ठेवलेले असतात. विशेषतः उन्हाळ्यामध्ये याचा जास्त उपयोग होतो नाजूक वनस्पती ठेवण्यासाठी. पावसाळ्यामध्ये वनस्पतींची अभिवृद्धी करण्यासाठी या स्ट्रक्चरचा खूप उपयोग होतो. असं एक सरकते दार असणारं एक थोडंसं
थोडंसं चांगलं शेडने ठाऊस आहे, हे थोडंसं जास्त खर्च करून केलेलं. हे पॉलिटनल्स आहेत. पॉलिटनल्स म्हणजे अशी एक फ्रेम तयार केली जाते ज्याच्यामध्ये खाली लाकडाची फ्रेम चौकोनी आयताकृती तुम्ही तयार करू शकता किंवा लोखंडाची तयार करू शकता. त्याच्यावरती पाईप बसवून अशा प्रकारचा सांगाडा तयार केला जातो जिथे आपल्याला रोपं तयार करायची आहेत त्या रोपांच्या वाफ्यावरती हा सांगाडा टाकला जातो आणि मग त्याच्यावरती पॉलिथिन बसवलं जातं. इथे आपल्याला दिसतंय की सांगाड्यावरती पॉलिथिन बसवून वाफ्यावरती टाकण्यासाठी तयार असलेलं हे पॉलिटनेल आहे. पॉलिटनेल दोन्हीकडून ओपन असणारे, काही वेळा शीतकटिबंधीय प्रदेशामध्ये काही पिकं घेताना अशा प्रकारचे पॉलिटनेल वापरले जातात. किंवा आपल्याकडे सुद्धा हल्ली शेवंतीचं पीक घेण्यासाठी अशा प्रकारचे पॉलिटनेल आपण वापरू शकतो. शेवंतीला लहान दिवस असताना फुलधारणा होते तर प्रकाशावरती नियंत्रण ठेवण्यासाठी आपण अशा पॉलिटनेलचा वापर करू शकतो. फक्त शेवंतीच्या बाबतीमध्ये जर का आपल्याला पॉलिटनेल तयार करायचे असतील तर इथे आपण ब्लॅक कलरचा पेपर वापरतो. दुपारी 3 किंवा 4 नंतर हा पेपर अंथरून आतमध्ये प्रकाशावरती नियंत्रण ठेवता येतं. पॉलिटनेल हे आपल्याला असे अशा प्रकारचे पण असू शकतात, लांबलचक वाफा त्याच्यावरती फ्रेम टाकायची आणि एकच अखंड पेपर संपूर्ण त्या वाफ्यावरती लांबलचक टाकायचा, दोन्ही बाजू गोळा करून त्याच्यावरती विटा किंवा दगड किंवा मातीच्या मदतीने हे पॉलिथिन त्या वाफ्यावरती झाकून ठेवलं जातं. पॉलिहाऊसमध्ये घेतली जाणारी काही पिके इथे आपण पाहणार आहोत. हे लेट्यूस आहे. वर्षभर ह्याला खूप डिमांड असते, खूप चांगला बाजारभाव मिळतो, त्यामुळे लेट्यूस हे पीक पॉलिहाऊसमध्ये घेतलं जातं. इथे चेरी टोमॅटोज हे देखील एक खूप लोकप्रिय पीक आहे. सॅलड्समध्ये वापरले जाणारे हे चेरी टोमॅटोज पॉलिहाऊसमध्ये जर लावले तर भरघोस उत्पादन देतात. आजकाल टोमॅटोचं रोपांचं वांग्यावरती ग्राफ्टिंग करून म्हणजे भेटकलम करून अशा प्रकारे रेग्युलर टोमॅटोचं पीकसुद्धा घेतलं जातं. वर्षभर टोमॅटो येत राहतात त्यांना आणि भरघोस उत्पादन आपल्याला मिळू शकतं. रंगीत ढोबळी मिरची त्याचंसुद्धा पॉलिहाऊसमध्ये अशा प्रकारे आपण पीक घेऊ शकतो. संपूर्णत आधाराने वाढवली जाणारी ही ढोबळी मिरची. सेलेरी ही आणखीन एक सॅलड आणि सूप्समध्ये वापरलं जाणारं पीक आहे, याची देखील पॉलिहाऊसमध्ये लागवड करतात. वांग्याचं सुद्धा ग्राफ्टिंग करतात. हल्ली गावठी खुंट रोपावरती कलमी वांग्याची रोपं तयार करतात आणि ही रोपं पॉलिहाऊसमध्ये लावून वर्षभर या वांग्यांचं अत्यंत दर्जेदार उत्पादन घेता येतं आपल्याला. ॲस्परॅगस ही आणखीन एक खूप महागडी भाजी आहे, हिची लागवड आपण पॉलिहाऊसमध्ये करून चांगलं उत्पादन घेऊ शकतो. ह्याचा सॅलड्स आणि सूप्ससाठी किंवा स्टर फ्राईड व्हेजिटेबल म्हणून वापर केला जातो. गुलाबाची शेती तर आपल्याला ज्ञातच आहे, पॉलिहाऊसमध्ये केली जाते. जरबेरा हे पण अगदी सुरुवातीला पॉलिहाऊस लागवडीसाठी लोकप्रिय असलेलं पीक आज देखील तितकंच लोकप्रिय आहे. लिलियम हे पण पॉलिहाऊसमध्ये घेतलं जातं. अत्यंत दर्जेदार फुलं मिळतात, वर्षभर फुलं आपण मिळवू शकतो. अँथुरियम हे लो कॉस्ट पॉलिहाऊस किंवा शेडनेटमध्ये आपण हे पीक घेऊ शकतो. याचा वाफा बनवण्यासाठी देखील आपण प्लास्टिकचा वापर करतो, पॉलिथिनचा वापर करतो. तसंच कडेला देखील पॉलिथिन किंवा शेडनेटचा वापर करून हे पीक घेऊ शकतो. दर्जेदार उत्पादन देणारं आणि भरपूर पैसे मिळवून देणारं हे पीक आहे. ऑर्किड्स पण पॉलिहाऊसमध्ये घेतले जातात किंवा शेडनेटमध्ये घेतले जातात. ऑर्किडचं उत्पादन किंवा अँथुरियमचं उत्पादन घेण्यासाठी खूप कॉस्टली पॉलिहाऊसची गरज नसते. आपण ऑर्किड्स खूप प्रकारचे पॉलिहाऊसमध्ये घेऊ शकतो. इथे 2-3 रंग तुम्हाला दाखवलेले आहेत. मित्रांनो, हरितगृह तंत्रज्ञान तसं खूप अवघड तंत्रज्ञान आहे. काही मिनिटांमध्ये समजावून सांगण्यासारखं तंत्रज्ञान नाहीच आहे हे. प्रत्येक पिकागणिक, दर दिवसागणिक ह्याच्यातलं तंत्रज्ञानामध्ये फरक असतो.
पूर्वी वापरली गेलेली तंत्र आज कालबाह्य झालेली आहेत. आज खूप सारी नवीन तंत्र आलेली आहेत आणि ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी अगदी सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही टेक्नॉलॉजी थोडक्यात समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. सगळं तुम्हाला याच्यातून समजणार नाही आहे याची मला खात्री आहे. किंबहुना हा विषय इतका विस्तृत आहे की छोट्याशा व्हिडिओमध्ये तो पूर्ण करणं शक्य नाही. मात्र तुम्हाला जी माहिती हवी आहे, तुमच्या स्तरावरती तुम्हाला जी माहिती असणं अपेक्षित आहे, ती सगळी माहिती या व्हिडिओत देण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझा व्हिडिओ तुम्ही पाहिला त्याबद्दल मी तुमचे आभार मानते आणि पुढच्या व्हिडिओत लवकरच भेटण्याचं आश्वासन देते.